सातारा जिल्ह्याची रुग्णसंख्या 15,000 पार, मंगळवारी रात्री 589 रिपोर्ट पॉझिटिव्ह, दिवसभरात 186 रुग्णांना डिस्चार्ज, 617 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग गंभीर स्थितीतून चालला असून दररोज वाढणारे आकडे चिंतादायक आहेत। मंगळवारी रात्री क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथून 138, NCCS पुणे येथून 55, कृष्णा मेडिकल 85, अँटीजेन टेस्ट 277, खाजगी लॅब 34 असे सर्व मिळून 589 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। तर दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 186 नागरिकांना आज 10 दिवसानंतर घरी सोडण्यात आले। यामध्ये कराड तालुक्यातील 71, खटाव तालुक्यातील 1, महाबळेश्वर तालुक्यातील 28, मान तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 2, फलटण तालुक्यातील 21, सातारा तालुक्यातील 59 असे एकूण 186 नागरिकांना आज डिस्चार्ज देण्यात आला। तर दिवसभरात 617 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 45,723 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 15,247 बाधित आढळले आहेत। तर 7,778 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 414 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 7,055 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे। सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 589 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।